महानोर यांनी निसर्गावर अतोनात प्रेम केले आणि म्हणून त्यांच्या कवितेला घामाचा वास होता तसा मातीचाही वास होता। त्यांनी अनेक कविता संग्रह त्यांचे प्रकाशित आहेत। त्या कविता संग्रहामध्ये अजेंडा, जगाला प्रेम अर्पावे, गंगा वाहू दे निर्मळ, पावसाळी कविता, रानातल्या कविता, दिवे लागणीची वेळ अशा अनेक कविता संग्रह त्यांचे निघाले। त्याबरोबरच त्यांनी काही गीतरचनाही केल्या। अनेक चित्रपटासाठी त्यांनी गीत लिहिली। अबोली, एक होता विदुष, जैत रे जैत, दोगी, मुक्ता, सर्जा, अजेंडा, यशवंतराव चव्हाण अशा चित्रपटांच्या मध्ये त्यांनी पद्य आपली गाणी लिहून योगदान दिलेलं आहे। त्यांना अनेक प्रकारचे पुरस्कार मिळाले। महाराष्ट्र सरकारने त्यांना राज्यपाल नियुक्त, आमदार म्हणून विधान परिषदेवर त्यांची नियुक्ती केली। तसेच त्यांना मराठवाडा कृषीभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले। अनेक साहित्य संमेलनांचे त्यांनी अध्यक्षपद स्वीकारले। राज्यपाल नियुक्त, विधान परिषद सदस्य म्हणून आणि त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री हा किताब देऊन त्यांच्या साहित्य सेवेचा गौरव करण्यात आला। महानोर हे मराठी सारस्वतातील एक अत्यंत महत्त्वाचे असे कवी। नादो महानोर म्हणजे निसर्ग कविता असं म्हणावं इतका त्यांचा आणि निसर्ग कवितेचा संबंध जवळचा आहे। मराठी निसर्ग कवितेला फार मोठा इतिहास नाही, परंतु बालकवींनी बालसुलभ अशा दृष्टीनं निसर्गातील विविध घटकांचे, विविध विभ्रमांचे चित्रण आपल्या कवितेमधून केले। त्यानंतर बऱ्याच कवींनी निसर्ग कविता लिहिल्या, पण ज्यांना निखळ निसर्ग कवी म्हणावे असे कवी फार कमीच आपणाला मराठी साहित्यात दिसतात। त्यातल्या त्यात बोरकरांनी गोमंतक आपल्या कवितेमध्ये जागृत केला आणि त्यांनी गोमंतकावर किंवा गोव्याच्या भूमीचा निसर्ग सांगताना अनेक कविता लिहिल्या। त्यामध्ये माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कडे कपारी मधून घट फुटती दुधाचे असं त्यांनी लिहिलं। किंवा गिरीधरीतून झरे नवे हिरे उसळती निळे, किंवा हिरवळ अनेक पाणी तेथे स्मृती मजला गाणी अशा अत्यंत सुंदर अशा काही निसर्ग कविता त्यांनी लिहिल्या। पण संपूर्ण निसर्गाला, निसर्गावर मानवी मनाचा आणि मानवी सुख दुःखाचा आरोपण करणारा कवी म्हणून नादो महानोर या कवींच्याकडे आपल्याला पाहावं लागतं। नादो महानोर हे मराठी साहित्यातील एक अव्वल दर्जाचे निसर्ग कवी, गीतकार, माजी आमदार, कन्नड तालुक्यातील पळसखेड या खेडेगावातील ते रानातल्या कविता, पळसखेडची गाणी, पानझड हे त्यांचे अत्यंत महत्वाचे कविता संग्रह। त्यांच्या कवितेतून रानातल्या, शेतातल्या अस्सल निसर्ग सौंदर्याचा आविष्कार झाला आहे। आपल्या जगण्याचे सूत्र निसर्गाच्या कलात्मकतेत शोधण्याचा अत्यंत संवेदनशील, तरल मनाचा, कलंदर वृत्तीचा असा हा कवी। त्याची कविता म्हणजे रानातल्या सुखदुःखाच्या, रावणाऱ्या माणसाच्या दुःख, श्रृंगार, आनंद या विविध भावनांचे आणि विविध विभ्रमांचे शब्दांकन करणारी अशी त्यांची कविता आहे। खेड्यापाड्यातील साधी माणसे, त्यांचे कष्टप्रद जीवन पण रसरसीत जगणे, निसर्गाचे विविध विभ्रम, माती, पीक, पाने, फुले, फळे, पक्षी, कृषी जीवनातील अनुभव यांचे चित्रण त्यांच्या कवितेत केलेले दिसते। त्यामुळे महानोरांची कविता ही कृत्रिम वाटत नाही, ती सहज उमलणाऱ्या फुलासारखी त्यांच्या मनातून प्रकट होताना दिसते। बहिणाबाई चौधरीने कविता निर्मितीची जी प्रक्रिया सांगितली की अरे घरोट्या घरोट्या, तुझ्यातून येते पिठी, तसं तसं माझं गीत ओटातून येतं ओटी, असं सहजपणे ओटातून ओटात येणारी कविता महानोरांची आहे। त्याच्यापूर्वी सावतामाळ्याने जसं विठ्ठलाला आपल्या पिकामध्येच बघितलं आणि कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं तो म्हणाला,
महानवरांनी तर त्याच्या पुढे जाऊन संपूर्ण निसर्गावर आणि संपूर्ण शेतीवर मानवी गुणांचा आरोपण केलेला आपल्याला बघायला मिळतो. महानवरांची कविता तशी सहज व उत्स्फूर्तपणे प्रकटणारी कविता आहे. त्यातली शब्दांची अचूक निवड, कृषी जीवनातील उपमा, प्रतिमा, उत्प्रेक्षा यामुळे त्यांची कविता निसर्गाचाच एक भाग बनून गेलेली दिसते. हिरवी हिरवी झाडे, पक्ष्यांचे थवे, बहरून आलेले पीक, डोलणारे मळे आणि हितगुज करणारा निसर्ग, प्रेम, श्रृंगार, लोकपरंपरा, लोकगीते, जात्यावरच्या ओव्या या सगळ्यांचा आविष्कार त्यांच्या कवितेतून झालेला आहे. किंबहुना त्यांच्या कवितेवर या लोकजीवनाचा विलक्षण पगडा पडल्याचं आपणाला बघायला मिळतं. त्यांनी विविध प्रकारचे लेखन केले असले तरी कविता हाच त्यांच्या मनाचा स्थायी भाव आहे. नादमयता आणि अर्थपूर्ण शब्दरचना ही त्यांच्या कवितेचं व्यवच्छेदक लक्षण आहे आणि असे शब्द त्यांच्या कवितेत लीलया वापरलेले दिसतात. त्यांनी गीत लेखनही केलेलं आहे, कादंबरी लेखनही केलेलं आहे. त्यांच्या गीतात्मक कविता म्हणजे तर रसिकांना मेजवानीच ठरलेल्या आहे. त्याने अनेक चित्रपटासाठी गीत लिहिली, त्यातल्या कविता आणि त्यातल्या रचना या शब्दमय आणि शब्दशिल्प निर्माण करणारे असून एखाद्या अद्भुत कुंचल्यासारखं काम करताना दिसतात. हिरव्या पानात पानात चावळ चालते, भर ज्वानीतील ज्वार अंग मोडून बोलते, शेत गव्हाचे पिवळे जरा नसेत झुलते आणि साळीचे उगीच अंग शहारून येते. यातील निसर्ग आणि श्रृंगार मनाला भुरळ पाडतो. निसर्गाला मानवी भावभावनांचे वहन बनवण्याची ताकद या शब्दांच्या मध्ये आहे. महानोराने चित्रपट गीते व काही लावण्या पण लिहिल्या, त्यामध्ये पण त्यांनी निसर्गाचीच मिश्रण केलेली आपणाला बघायला मिळते. त्यांनी लिहिलेल्या चित्रपट गीतामध्ये जैत्रे जैत मध्ये लिहिलेली गीत जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी, किंवा घन ओथंबून येते, किंवा चिंब पावसानं झालं रान आबादाने यासारखी त्यांची गीत रचना ही अत्यंत तरल व एखाद्या सुंदर नक्षीसारखी उमटलेली आपणाला बघायला मिळते. त्यांनी काही लावण्याही लिहिल्या, जसे की राजसा जवळ जरा बसा, जीव हा पिसा तुमा विनबाई, किंवा त्यांच्या गांधारी कादंबरीत आलेली त्यांची दुसरी लावणी म्हणजे किती जीवाला राखायाच राखलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं, अशा लावण्याही त्यांनी लिहिल्या, गीत लिहिली. पण या साऱ्यात त्यांच्या लावण्या नादमय निसर्गातल्या उपमा हे त्यांचं वेगळं वैशिष्ट्य जाणवत राहतं. त्यांनी विविध प्रकारचं लेखन केलं असलं तरी त्यांचा पिंड मात्र निसर्ग कवीचाच राहिला. कृषी जीवनातील त्यांचा अनुभव आणि निसर्ग हा त्यांचा स्थायी भाव आहे. माझ्या एका गझलेची सुरुवात करताना मी असं म्हटलेलं होतं, त्याचा मतळाच असा होता की डोलत ओजांचा मळा ती थोर सारी माणसे, लाभला ज्याना गळा ती थोर सारी माणसे. खरे तर महानवरांचा मळा सदैव डोलत होता, कारण शेतात मातीत त्यांनी विविध प्रयोग केले, शेती पिकवली, मळे फुलवले. त्यांना जन्मजात शेती पिकवण्याची कला प्राप्त झाली होती व त्यांना गळाही चांगला लाभला होता. त्यामुळे या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे होत्या. त्यांची कविता त्यामुळेच रसिकांनी उत्स्फूर्तपणे गुणगुणावी अशी झालेली आहे. मराठी कवितेला हा जो त्यांनी निसर्ग कवितेचा वारसा दिला तो केवळ अद्वितीय असाच आहे असं म्हणावं लागतं. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे, कोण ती पुण्य अशी येती फळाला जोंधळ्याला चांदणे लकडून जावे, असं हा कवी लिहितो. आणि इथलं असल कृषीवल जीवन आपल्या कवितेमधून साकारतो. पाण्यात लगटले पाय उन्हाची साय, थरक थर थरली, अशी नादमय रचना केवळ महानुरच करू जाणो. पान कानात सांगतात, पान पांगतात, चाहूल लागताच पान शर्मिंदी होतात, असंही ते लिहितात. आणि एखाद्या
15-16 वर्षाच्या तरुणीच्या मनामध्ये येणाऱ्या सहज सुलभ अशा प्रेम भावना ही अत्यंत अचूक शब्दामध्ये पकडण्यासाठी ते म्हणतात, बगळ्यांच्या ढवळ्या माळा आभाळा गेल्या, तिच्या लालसर नाकावर मेहंदी गोंदून गेल्या, आणि न बोलताही त्या तरुणीच्या मनातल्या भावभावना ते अशा प्रकारे चित्रित करतात. जास्वंदीच्या फांदीवरले ऊन थरकते, थरक बितरल्या पानावरती तरंग होते, असं निरीक्षण ते नोंदवतात. नदीचा काठ, लांब उतरणीचा, झाडांच्या गर्दीचा, फांद्यातून दाटलेल्या हिरव्या राव्यांचा, असं निसर्गाचं ते वर्णन करतात. जरा आसमान झुकले, शुभ्र तारकांचे झेले, रान मुकाट झालेले, पक्षी पंखात मिटले, असं हा कवी लिहितो. आणि रानात राबणाऱ्या माणसांचं दुःख हे सुद्धा त्या रानातल्या प्रतिमा घेऊनच त्यांच्या कवितेत येत. शब्दात गोठले दुःख, शब्द अलवार, ग्रासली उने झाडांना हिरवा भार, असं ते लिहितात. किंवा शेतकऱ्याच्या वाट्याला येणारा दुष्काळ, हा शेतकऱ्याची पाठ कधी सोडत नाही, त्या दुष्काळाचं वर्णन अचूक शब्दामध्ये करण्यासाठी ते म्हणतात, नांगरून पडलेली जमीन, सर्वत्र नुसता शुकशुकाट, एखादी चुकार वासरू, उदास नदीचा उद्ध्वस्त घाट. किंवा पीक करपले, पक्षी दूरदेशी गेले, गळणाऱ्या झाडांसाठी मन उथंबले, असे अनेक प्रकारच्या कविता महानोराने लिहून मराठी सारस्वताला फार मोठं योगदान दिलेलं आहे. खरं तर माणसाने किती जगावं हे आपल्या हातात नसतं, पण कसं जगावं हे मात्र आपल्या हातात असतं. ते आपलं जगणं अधिक रसरशीत, अधिक अर्थपूर्ण कसं होईल हे माणसानं बघितलं पाहिजे. राम गणेश गडकरी यांनी एके ठिकाणी असं म्हटलं होतं की जगण्यात अर्थ आहे तोपर्यंतच मरण्यात मौज आहे. ह्या जगण्यात पूर्ण अर्थ असेपर्यंत आणि हा अर्थपूर्ण जीवन जगणारा हा कवी रसरशीत जीवन जगला. कोणत्याही सत्काराने, कोणत्याही मोठेपणाने कधीही त्याने त्यांच्या अंगी गची बाधा झाली नाही. अत्यंत निगर्वी, माणसात मिसळणारा, माणसाशी बोलणारा, निसर्गाशी हेतुज करणारा, निसर्गाचे विविध विभ्रम दाखवणारा, आपल्या कवितेला निसर्गाचाच एक भाग बनवणारा असा एक सिद्धहस्त कवी आपल्यातून निघून गेला. या महान कवीला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.